सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली. इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला 6 महिने 2 महिने अशा 8 प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार. सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61 आणि 94 20 20 61 90. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व तहसील आवारातील झेरॉक्स सेंटरमधून सोमवारी व मंगळवारी सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने उत्पन्नाच्या दाखल्यांची विक्री झाली. त्यामुळे सिंधुदुर्गातील तहसील कार्यालयामध्ये गर्दी वाढत आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 2 दिवसात 2000 पेक्षा जास्त उत्पन्नाच्या दाखल्यांच्या अर्जांची विक्री झाली. आणखीन मोठ्या असंख्येने अर्ज प्राप्त होणार असल्यानं प्रशासनावरती ताण येण्याची शक्यता आहे. सध्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात रांगा लागल्या आहेत. तसंच तहसील कार्यालयामध्ये देखील लाभार्थ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी गर्दी केली आहे. या योजनेसाठी प्रामुख्याने उत्पन्नाचा दाखला लागतो आणि तो काढण्यासाठी गाव पातळीवरती ग्रामपंचायत पोलीस पाटील यांच्या रहिवासी दाखल्याची गरज असते. तसंच शहरात नगरपंचायत रहिवासी दाखला देखील लागतो. त्यामुळे सर्वच लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय आज या योजनेचा फायदा घेण्यासाठी दाखले गोळा करण्याच्या धावपळीत दिसून येत आहेत. किती वेळ लागतो काय सांगणार? आता खूप गर्दी आहे, किती वेळ लागणार काय माहिती नाही. कागदपत्र काय काय पाहिजे? कुठून आलाय तुम्ही? माझी लाडकी बहीण योजनेसाठी आलोय वापरण्यासाठी. किती वेळ झाला इथे आलाय काय सांगताय? फॉर्म भरते 1 तासभर झालाय पण अजून आम्हाला काय सुविधा काय मिळाली नाही. तुम्ही सगळे हेच कागदपत्र काढताय? कुठलं कागदपत्र काढत होतो तुम्ही? माझी लाडकी बहीण उत्पन्न दाखला काढण्यासाठी आलो आहे. मी कणकवलीमध्ये वडील रहिवासी आहे, तिथून आलो. वड जास्तच आहे. किती वेळ झालं तुम्हाला? गर्दी आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.